मतदान कोणाला केले ते 2 सेकंदात दिसणार. व्ही व्ही पॅट मशीन प्रशिक्षण, अहमदनगर तहसील. विशेष सहकार्य तहसील कार्यालय, अहमदनगर. नमस्कार मित्रांनो, मराठी शाळेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आजपर्यंत आपण शैक्षणिक व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आपल्या सर्वांचं त्या व्हिडिओंना भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो या मशीनवरती अवलंबून असणार आहे की जी मशीन आहे त्या मशीनबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपले जे शिक्षक आहेत, जे BLO काम करतायत आणि मतदार याद्यांचं काम करतायत आणि भारतामध्ये मतदानाचा हक्क बजावणारे जेवढे आपले मतदार बंधू आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आपण समर्पित करणार आहोत. भारतीय निर्वाचन आयोग यांनी EVM मशीननंतर ही मशीन जी आहे VVPAT मशीन ही बनवलेली आहे आणि याचा वापर या 5 राज्यांमध्ये झालेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची मशीन आहे. त्याचा पूर्ण व्हिडिओ आज आपल्याला पाहायचा आहे. आजचा जो व्हिडिओ आहे त्यासाठी आपल्याला अहमदनगर या ठिकाणी माऊली सभागृह या ठिकाणी प्रात्यक्षिक बघण्यासाठी या ठिकाणी आपण गेलो होतो. मी स्वतः BLO काम करतो आहे आणि त्याप्रकारे त्या ठिकाणी आपल्याला तहसील कार्यालयातील तज्ज्ञ मार्गदर्शक आणि स्वतः तहसीलदार असतील, प्रांत असतील, या सर्वांचं या ठिकाणी विशेष मार्गदर्शन लाभलेलं आहे ते मी आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. आपण हा आजचा व्हिडिओ पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून आपले मतदार बंधू आहेत ते जागृत होतील आणि या मशीनचा वापर नक्की करतील. तर आजचा व्हिडिओ पूर्ण पाहू. हे बघा, हे इथे बरोबर तुम्ही ज्याला मतदान द्या त्याला चला चला पुढे चला. एक मिनिट द्या कशाला देता दगडेशी अलग बघा. आजच्या या प्रशिक्षणाला आपल्याला विशेष मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. प्रांत मॅडम उज्ज्वला गाडेकर मॅडम, तहसीलदार नरे मॅडम, तसेच तहसीलदार अप्पासाहेब शिंदे व नायब तहसीलदार परदेशी साहेब, तसेच आपले मास्टर ट्रेनर आहेत पंचमुख सर आणि भुसारी सर. चला तर जाऊया VVPAT मशीनच्या प्रशिक्षणाला आणि पाहूया VVPAT मशीन डेमो. सारखं वाटत असेल तरी सुद्धा बराचसा बदल आहे, फक्त बटन वगैरे तुम्हाला सारखे वाटतात. नंतर या ठिकाणी तुम्हाला जे बॅलेट पेपर लावलेला आहे तोही जरी सारखा वाटत असेल तरी थोडासा बदल झालेला आहे. जो काही बदल झालेला आहे तो तुम्हाला मी सांगतो. सर्वात महत्वाचं म्हणजे यापूर्वी आपण ज्या मशीन्स वापरलेल्या होत्या ना त्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या होत्या, ECI होत्या. आता ज्या ह्या आलेल्या आहेत ना या भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या मशीन्स आहेत, गव्हर्नमेंट जुनी अंडरटेकिंग कंपनी आहेत. हा एक मेजर बदल आहे की मशीन्स ह्या भारत M3 सिरीजच्या मशीन आहेत. त्याच्यामुळं या ज्या मशीन आहेत थोड्याशा हार्ड आहेत, चांगल्या आहेत, क्वालिटी सुद्धा त्यांनी चांगली मेंटेन केलेली आहे. त्याच्यामुळे फक्त वापर त्यांचा जो आहे तो सुजर चांगल्या पद्धतीने केला तर सहज आपल्याला हाताळता येते, काय हरकत नाही. या ठिकाणी या मशीनला ही जी केज आहे या केजला दोन्ही बाजूने 2 नॉच आहे. नॉच सहज आपले असे धरले तर ओपन होतात, खालच्या बाजूने ओपन करायचे, वरच्या बाजूने नाही किंवा मधी धरून नाही, मधी धरून वगैरे नाही. असं जसं मोबाईल आपण मोबाईल ज्या पद्धतीने हँडल करतो, नॉच कशा पद्धतीने काढतो, सहज नाजूक काढतो, तर त्या पद्धतीने ह्या खालच्या बाजूने धरल्या तर सहज त्या ओपन होतात. या ठिकाणी या बॅलेट युनिटला ठेवण्यासाठी कंपार्टमेंट आतल्या बाजूचं जे आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे, उलट सुलट बसणार नाही याची त्यांनी एकदम व्यवस्थित काळजी घेतली. बऱ्याच वेळा वायर जे आहेत आपलं जे अंतर आहे या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायची आणि ती त्या ठिकाणी ठेवायची. येलो स्टिकर जे लावले ना ते फक्त ट्रेनिंगसाठी आहे.
केस वरती सांगा, मतदानाच्या वेळी जर ट्रेडिंगची मशीन वापरली ते आता आपण जे केस एकच एक केस जे वापरलेले आहे ना ते ह्याच्यावर ट्रेडिंगसाठी म्हणून ह्या मशीन्स आहेत BUSY आणि UFI, तर ह्याच्यावर एक येलो स्टिकर लावलेला आहे ओनली पर्पज फॉर द ट्रेडिंग. तर असं केस असलेलं मशीन जर तुम्हाला मतदानाच्या वेळेस मिळालं तर ते तात्काळ तुम्ही परत करायचं आहे. हा 99% मिळणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ, परंतु मिळालं तर हे स्टिकर फक्त ट्रेडिंग साठी असणार आहे. शक्यतो हा रोल तुमचा नसेल, हा रोल आरओ लेवलचा आहे. मतपत्रिका कशी लावायची, नंतर हे बॅलेट युनिट कसं ओपन करायचं हे फक्त तुम्हाला थोडक्यात माहितीसाठी सांगतो, जास्त त्या डीप मध्ये जात नाही. तर या ठिकाणी याला सुद्धा खालच्या बाजूने दोन नॉच आहेत, सहज उघडतात. पूर्वीचे जे नॉच होते असे एका बाजूने ओढायचे होते, एका बाजूने ओढायचे होते, तसे न ठेवता खालच्या बाजूने फक्त काय करायचे, ओपन करायचे, ते सहज निघतं. आणि नंतर याला परत त्याच्या अजून सुद्धा खालच्या बाजूने दोन नॉच आहेत, ते असे पुढच्या बाजूने दाबले तर सहज ते बाहेर निघतं. अशा पद्धतीने ते बाहेर निघतं. आणि आपल्याला जेवढी मतपत्रिका लावायची तेवढे आपण काय करणार आहे, बटन ओपन ठेवतो आणि जेवढे लागत तेवढे बटन परत क्लोज करून ठेवतो. आता ही मतपत्रिका जी लावण्याची प्रोसेस नाही, पूर्वी आपण आतल्या बाजूने काच होती ती व्यवस्थित ते करायचो, बाजूला घेऊन लावत होतो, पण आता या बाजूने वरच्या बाजूनेच आहे, सहज बसते आहे, जे आरो वगैरे व्यवस्थित लावलेले आहे, म्हणजे बराचसा बदल झालेला आहे. आता या ठिकाणी पूर्वी जे होते की वरच्या बाजूला जे नॉच होता तो 1, 2, 3, 4 वर असेल आपल्याला ठेवता येत होता, म्हणजे एक नंबर वरती स्विच स्लाइडर स्विच जो आहे एक नंबर वर ठेवायचो, 2 नंबर वर ठेवायचो, 3 नंबर वर. आता तसं नाही, याच्यावरती जो बरेचसे स्लाइडर स्विच जो आपल्याला ठेवता येतात, जसे जेवढे आपण जेवढे बॅलेट युनिट जोडतो, म्हणजे जेवढे पण त्याची मर्यादा आहे 24 पेक्षा जास्त जोडता येत नाही. आता पहिला, परंतु आता या ठिकाणी याला बॅटरी सेक्शन आहे खालच्या बाजूला, या ठिकाणी खालच्या बाजूला जेवढे तुम्ही युनिट जोडताल तर त्या मशीनवरती लोड येतो, मशीन व्यवस्थित चालत नाही, म्हणून खालच्या बाजूनी इथं तुम्हाला बॅटरी बसवता येते. फक्त 4 पर्यंत तुम्हाला काही गरज नाही, 4 पेक्षा जर जास्त बॅलेट युनिट जोडायची वेळ आली तर मात्र आपल्याला बॅलेट 5 वेळा नंतर ठीक आहे. तो बदल आहे केज पासून सुरुवात करतो. केज जे आहे पूर्वीची काढण्याची नाताची काढण्याची जी पद्धत आहे तीच पद्धत, फक्त खालच्या बाजूने नॉच आहे, थोडस बदल केलेला आहे त्यांनी. कंट्रोल युनिटची साईज सुद्धा थोडीशी पूर्वीपेक्षा थोडीशी बारीक झालेली आहे आणि सेफ आहे, सगळे नॉब वगैरे व्यवस्थित आहे, जोडणी वगैरे सहज हाताळते अशा पद्धतीची ही मशीन आहे. पूर्वी काय असायचं, बॅटरी सेक्शन आणि कॅन्डिडेट सेफ सेक्शनला एकच कव्हर होतं, इथे सेपरेट दिलेला आहे. बॅटरी सेक्शन साठी एक सेपरेट कंपार्टमेंट आहे आणि कॅन्डिडेट सेफ साठी देखील एक सेपरेट कंपार्टमेंट. हा एक बदल आहे, पूर्वी ते एकाच याच्यात होते पूर्वीच्या कंट्रोल युनिट मध्ये, आता ते सेपरेट दिलेले आहे. हा बदल लक्षात आलाय. काय वेळेस काय होतं, ज्या वेळेस समजा बॅटरी जर आपली लोडर झाली तर आपल्याला पूर्ण सील तोडावं लागायचं आणि नंतर हे करावं, पण आता तशी परिस्थिती नाहीये. आता फक्त एका बाजूचं हे केलं तरी आपलं काम वाघून जात. खालच्या बाजूने जे आहे, खालच्या बाजूचं जे कंपार्टमेंट आहे पूर्वीचा जो आहे तसाच आहे, त्याच्यात काही बदल केलेला नाहीये. क्लोज, रिझल्ट, प्रिंट आणि क्लिअर. आता पूर्वी जे होतं रिझल्ट 1 आणि रिझल्ट 2 असे 2 बटन होते या ठिकाणी, आपण जे बरोबर CRC सगळ्यांना माहिती आहे. CRC म्हणजे काय, क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर, हे 3 बटन दाबले तर आपलं CRC कम्प्लीट व्हायचं. आता पूर्वी काय होतं, रिझल्टच्या खाली पूर्वी एक रिझल्ट 2 म्हणून एक बटन होतं, पण आता ते नाही. ते कशासाठी होतं, ते सेटिंग साठी होतं, त्याचा तुम्हाला काही संबंध नाही. आता प्रिंट म्हणून एक बटन आलेलं आहे, म्हणजे ज्यावेळेस वेळ जर आली तर याला कॉम्प्युटरला जर जोडलं तर प्रिंट तुम्हाला बाहेर निघते. अशा पद्धतीचे हे कंपार्टमेंट आहे. या व्हीपॅडला 4 नॉच आहे, 4 असे 4 नॉच आहे आणि कारखाना ह्या सरांनी जशी धरली याच पद्धतीने करायची, अशी आडवी धरायची नाही. आता वायरचे कलर कोड सर्वांना माहित आहेत, रेड आणि ब्लॅक.
हे दोन कलर कोड पूर्वीचे याला होते, आता ज्याला सुद्धा आहेत. आता आता आपण डिस्प्ले वरती वेगवेगळ्या स्लाइड शो पाहिलेले आहेत, काय काय दाखवलं, चार कंपोनेंट कशा पद्धतीचे असतात, तर ते तुम्हाला थोडक्यात दाखवून घेतो. आता हा जो खालचा जो प्रकार खालचा जो भाग आहे हा बॅटरी कंपार्टमेंट आहे. आणि ही जी बॅटरी आहे, ही बॅटरी आता सांगितलं होतं की किती वोल्ट सांगितलं होत्या, 48 साल साल, ठीक आहे. तर ही जी बॅटरी आहे 22.5 व्होल्ट आणि 4 AM अशा पद्धतीची ही बॅटरी आहे. ही 48 तास सलग चालते. आणि पूर्वी जे होतं कंट्रोल युनिट वरती बॅटरीचा जे डिस्प्ले यायचा, बॅटरी आपल्याला दोनच प्रकारे दाखवायची, तीन प्रकार दाखवायचे, हाय, मीडियम आणि लो, अशा पद्धतीने याच्यावरती डिस्प्ले व्हायचा. परंतु आता नवीन याच्यात बदल आलेला आहे की डायरेक्ट पर्सेंटेज दाखवली बॅटरी, किती पर्सेंटेज बॅटरी आहे, 100% आहे, 99 आहे, 90 आहे, जे काय असेल ती पर्सेंटेज दाखवली. तर या ठिकाणी बॅटरी कशी बसवतात हे तुम्हाला दाखवलं. तर या बॅटरी वरती एक सील असतो, सगळ्यात महत्वाचा आहे. मागच्या ट्रेनिंगला पण एक दोघांनी प्रश्न विचारले होते, हे जे सील आहे, पूर्वी काढायची गरज नव्हती, म्हणजे डायरेक्ट जर दाबलं तर बसत, असा काही प्रयोग करायचा नाही. कारण काय आहे, ही सगळी मशीन आहे ही थोडीशी म्हणजे एकदम नाजूक आहे, थोडं जरी तो लूज राहिलं तर आपल्याला पुढचे धोके येतात. म्हणून साठी याला जे सील दिलेलं आहे, याचा रिमूव्ह सील बिफोर यूज असा वरती शब्द लिहिलेला आहे या रेड वरती. तो रिमूव्ह सील बिफोर यूज म्हणजे वापरण्यापूर्वी हे सील हाताच्या नखानी व्यवस्थित काढायचं. जे तुम्हाला कटर दिलेलं आहे राईट, त्या कटरने हे सील सहज निघत, त्याला जास्त काही हे करायची गरज भासत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने हे सील सहज निघत. हे सील काढायचं आणि नंतरच बॅटरी बसवायची. जर नाही बसवलं, त्या सीलचा कागद थोडासा जरी आत जर गेला तर ती बॅटरी लूज बसण्याची शक्यता आहे, लूज कॉन्टॅक्ट येण्याची शक्यता आहे आणि आपला पुढचा कार्यक्रम बंद होऊ शकतो. आता या बॅटरीला सुद्धा तीन होल आहेत, एका बाजूने प्लस, एका बाजूने मायनस आणि मधला जो होल आहे ते फक्त सपोर्ट साठी आहे. ही बॅटरी बसलेली आहे व्यवस्थित अशा पद्धतीने बसवायची आणि नंतर हा भाग काय करायचा, सील करून टाकायचा. तर या ठिकाणी आपल्याला काय जोडायचं आहे, कुठली वायर जोडायची, ती माहित पाहिजे सगळ्यांना, हे चुकायचं नाही. आता या ठिकाणी जी वायर जोडायची आपल्याला, ती बॅलेट युनिटची वायर जोडायची. कुठली वायर जोडायची, बॅलेट युनिट. सिक्वेन्स जी आहे, बॅलेट युनिटची वायर कशाला जोडायची, व्हीपॅडला, आणि व्हीपॅडची वायर कंट्रोल युनिट. हे सिक्वेन्स जर असेल तर तुम्ही काही म्हणजे 100% काम तुमचं ओके झालं. जर वायर चुकली तर सगळा प्रॉब्लेम येतो, कारण वायर कुठली कोणाला बसते, त्याचे जे कनेक्टर जे आहेत, कनेक्टर सर्व सारखे आहेत, फक्त जोडण्याची जी स्थिती आहे, बॅलेट युनिटची वायर व्हीपॅडला, व्हीपॅडची वायर कंट्रोल युनिटला, अशी जर सिक्वेन्स जोडली तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि जोडण्यासाठी त्याला नॉच आहे, कर कोड आणि नॉच आहे. एक अजून एक सांगतो, ऍडिशनल सेफ्टी मशीन मॅन्युफॅक्चरर्सनी दिलेली आहे की मशीन कनेक्ट करताना त्यांचा काही प्रॉब्लेम होऊ नये की याला व्हीपॅड कशाला जोडायचं, व्ह्यू कशाला जोडायचं. त्यांनी एकदम सिंपल दिलेलं आहे की ते व्हीपॅडच्या जिथं ते स्विच बसवायचं दिलंय ना, त्या तिथं त्यांनी सरळ प्रिंटर दिले की व्ह्यू इंटरफेस. त्यामुळे आपल्याला काही विचारच करायचा नाही, तिथे व्ह्यू चीच वायर लावून द्यायची, उरलेली सील आहे. व्हेरी सिंपल. ओके, वाचलं तर ना, वाचलं तर नाही तर घेतली वायर जोडायला गेली, जोडताना जर तिरकी झाली आणि नंतर म्हणतो नाही इथं चुकलं लिहिलेलं आहे असं नको. जसं बॅटरीवरती लिहिलंय बिफोर युज, काय म्हणतो बॅटरीचं सील जे म्हणतोय ना, युज फॉर. हा तर ही जी वायर आहे ती पाहून घ्या. या ठिकाणी याला या बाजूने रेड आणि इकडनं ब्लॅक आहे. आता पूर्वी जे होत होत, पूर्वी जी वायर होती त्याला एका बाजूने टॉप लिहिलेलं होतं, बरोबर आहे, टॉप लिहिलेलं होतं. आता याला टॉप लिहिलेलं नाहीये, फक्त कलर कोड आहे. मग हे जे लाल लावायची,
ब्लॅकला काळ्या बाजूनी काळे हे करायची. सहज बसती बसवताना ते नॉच असे धरून बसवायची नाही, फक्त वरच्या बाजूने धरायचं आणि सहज बसवायचं, खटकण्या आवाज येतो त्याचा. आवाज अशा पद्धतीने त्याचा फिटिंग होत असते. आता दुसरे कारण तुम्हाला ऍडिशनल सांगतो त्यामध्ये, आवाज हे नाहीये, वायर जर चुकली, लक्षात घ्या, जर बसवताना चुकलं तर तुमच्यापासून तर कलेक्टर पर्यंत सगळ्यांची धावपळ होणार, लक्षात घ्या, त्याच्यामुळे ते करू नका. तर या वायरला, या कनेक्टरला डिस्प्ले वरती सुद्धा पाहिलं, 9 needle आहे. किती आहे? 9 needle आहे. तर त्या 9 needle कशा आहेत ते लक्षात घ्या. एका बाजूने 5 आहेत आणि एका बाजूने 4 आहेत. 9 needle जे आहेत, एका बाजूने 4 आहेत, एका बाजूने 5 आहेत. तर आणि ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी सुद्धा एका बाजूने 4 होल आहेत आणि एका बाजूने 5 होल आहेत. मग ते सुद्धा इंडिकेटिंग आहे आपलं की सहज बसवता येईल. काही वेळेस होतं की कलर हे जर निघलेला असेल तर मॅन्युफॅक्चर दुसरा जे बसवणार असतो दोन्ही वेळेस काळे बसवून टाकतो किंवा दोन्ही ठिकाणी लाल बसवून टाकतो, मग आपले वटळ होऊन जातो बसायचा. असे वेळेस जर आलं तर ह्या ज्या निडल आहेत त्या पद्धतीने बसून व्यवस्थित बसवायच्या. आता आवाजाचं जरा टेन्शन घेऊ जास्त हे बा. आणि चालू करण्यापूर्वी हे व्यवस्थित बसतंय की पाहून घ्यायचं, बसतंय नंतरच चालू करायचं, तोपर्यंत चालू करायची नाही. जर झाले तरच होत. दुसरं पेपर रोल. आता पेपर रोल जी बसवण्याची प्रोसेस तुमच्यापर्यंत आरो लेवलला आहे पेपर बसवण्याची प्रोसेस, त्याच्यामुळे तुमच्याकडे येणार नाही. हा वरचा जो कंपार्टमेंट आहे हा सीलच होणार आहे. हा खान साहेब एपा 4 compartments दाखवले. आता आपण 3 compartments पाहिले. आता हा जो चौथा जो आहे हा मेन कंपार्टमेंट आहे वरचा. हा 2 झालेले, हा तिसरा आणि कलेक्शनचा हा चौथा राहील. तर हा पेपर कसा बसवायचा? हा जो वरचा कंपार्टमेंट आहे हा आरो लेवलला सील होऊन येणार आहे, त्याच्यामुळे पेपर वगैरे हा काही भाग होणार नाही. परंतु हा जो पेपर आहे जर मशीन उलटी सुलटी केली तर कदाचित तो पेपर याच्यासह पूर्ण खाली पडण्याची शक्यता आहे. तर जर निघाला तर मग तुमची धावपळ होईल, सर्वांची धावपळ होईल. मशीन हाताळताना मात्र व्यवस्थित हाताळायची, ती जी सरळ धरलेली आहे तशीच घ्यायची, उलटी करायची नाही. ॲडिशनल आहे बरं का की ते सेफ्टीमध्ये येत आहे की या व्हीव्हीपॅट मध्ये जर इथे जर तुम्ही पाहिलं हा पाय इथे एक स्विच दिसतोय ब्लॅक कलरचा दिसतोय. हा आता सांगतो मी, प्रत्येकाला दिसणार नाही. इथे दिलेले तुमच्या लेफ्ट साईड ला दिलेलं एक ट्रान्सपोर्टेशन म्हटलेले आणि तो असा हॉरिझॉन्टल त्याची डायरेक्शन दाखवलेली आहे. इकडे म्हटले वर्किंग म्हटलेलं आहे, इकडे वर्किंगला त्याची व्हर्टिकल डायरेक्शन दाखवलेली. हा ट्रान्सपोर्टेशन आणि वर्किंग काय आहे? हा जर आपण ट्रान्सपोर्टेशनच्या मध्ये आतला जो रोल राहतो ना हा थोडासा पॅक कंडिशन मध्ये राहतो, म्हणजे आपण बॉक्स मध्ये मशीन टाकणार, केंद्रावर नेणार, हलवणार वगैरे, तर तो रोल हा अटॅच कंडिशन मध्ये राहतो. थोडा ट्रान्सपोर्टेशन मध्ये थोडा पॅक मध्ये राहतो थोडक्यात. तो जर ठेवला तर तो रोल हलणार नाही. काय होऊ शकतं? आपण मशीन उलटी वगैरे झाली तर जो आतला रोल आहे ना तो फक्त एका नॉबवर असलेला असतो, तो बाहेर पडून येऊ शकतो, पेपर ढिल्ला राहू शकतो. त्याच्यामुळे तो नेहमी ज्यावेळेस आपण ट्रान्सपोर्ट करणार आहोत, केंद्रावर जाणार आहोत, तोपर्यंत तो नेहमी तिथं हा हॉरिझॉन्टल कंडिशन मध्येच पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल काम करायचंय त्यावेळेस मात्र तो व्हर्टिकल म्हणजे वर्किंग कंडिशन हे फार महत्वाचं आहे. कसा ठेवायचा तो नॉब? उभा आणि बंद स्थितीमध्ये आडवा. तिथे लिहिलेलं आहे, काही हरकत नाही. ओके, आता
ही जी बॅटरी आहे, पूर्वीच्या बॅटरीला प्लास्टिक सील होतं, याला परत याला तसंच आहे, रिमूव्ह सील बिफोर यूज, हे पण सील अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि मग बसवायचं. बॅटरी बसवलेली आहे, आता मशीन आपल्याला चालू करायची. चालू केल्यानंतर काय सिग्नल येतोय ते आपण सर्व त्याच्या प्रत्येक सिग्नल कडे लक्ष द्यायचं. काय होत ते पहा, पूर्वी डायरेक्ट लगे यायचं, पण आता तसं पद्धतीचं नाहीये. सर्व डिजिट चालतात का नाही हे सुद्धा सगळं याच्यावरती दिसतंय. ईव्हीएम इज ऑन हा पहिला डिस्प्ले आलेला आहे आणि याला पाहते दाखवू राहिले. सेल्फ डायग्नोसिस चालू आहे, मशीनला नवीन मॉडिफिकेशन केलेलं आहे. ते सर्व डिजिट त्याचे जे आहेत तिथे बरोबर ऑपरेट होते का नाही पाहते. बारीक हा लाल लाईट दिसतोय, तर डिस्प्लेचे सर्व रॉड्स तो चेक करतो. जे डिजिट वेगवेगळ्या रॉड्सनी बनलेले असतात ना, 8-10 ते वेगवेगळे 6-7 रॉडनी बनलेला असतो तो सेल्फ डायग्नोसिस. नंतर जी डेट टाइम फंक्शन आहे, आत्ताची डेट आणि आत्ताचा टाइम दाखवतोय. सिरियल नंबर कंट्रोल युनिट तो दाखवतो, तो मागे पण असतो, केस वर पण असतो, तो आतमध्ये आहे का नाही ते व्हेरीफाय करायचं. कॅन्डिडेट 16 जेवढे काय असतील जेवढे सेट केलेले तेवढे याच्यावर असतात. बॅटरी हाय आणि पर्सेंटेज दाखवतो, पहिले तर दाखवते 99%. पूर्वी फक्त 3 डिस्प्ले होते, हाय मिडियम लो, आता डायरेक्ट पर्सेंटेज दाखवते. आता किती ब्यू जावलेले ते डिस्कवर करतो. एकच ब्यू जोडलेले म्हणजे ब्यू 1 आलेलं आहे. टेस्ट करतोय तो बरोबर कनेक्ट झालेला आहे का नाही. ब्यू 1 ओके झाले, आता तो व्हीव्हीपॅट टेस्ट करतोय. इव्हीएम इज रेडी हा शेवटी तो मेसेज आलेला, म्हणजे तो काय करतो किती ब्यू जोडलेले आहे आणि व्हीव्हीपॅट जोडलेला आहे का नाही तर सेल्फ टेस्ट करतो. आणि ते ओके असेल तर तो डिस्प्ले दाखवतो आणि पुढे तो कंटिन्यू करतो. आणि हे चालू असताना ज्यावेळी बटन चालू केलं, बटन चालू केल्याबरोबर साहेबांनी सांगितलं की 6 स्लिपा ज्या पडतात तर ह्या स्लिपा ते काम लगेच त्याच वेळेस चालू होतं आणि त्या 6 स्लिपा पडलेल्या आहेत हे दाखवू जातात. काढायचं कंपार्टमेंट दाखवा, हा कंपार्टमेंट पाहून घ्या. वॉटर स्लिप कंपार्टमेंट आहे मशीन, हा वॉटर राईट साईडला पाहिजे. हे पहा या 6 स्लिपा आहे, त्या 6 स्लिपा त्याच्यामध्ये पडलेल्या असतात. आता आपण काय करणार, प्रत्यक्षात मतदान करणार आहोत. आता मतदान ही जी मशीन आहे ही प्रायोगिक तत्वाला अल्फाबेटिकल केलेली आहे. सीडी असे सगळे काय केलेले आहे, म्हणजे प्रत्यक्षात चिन्ह किंवा हे केलेलं नाहीये, फक्त नाव दाखवलेले आहे आणि एबीसीडी अशा पद्धतीने लिहित केले. तर आपण काय करू शकतो, प्रत्येकाने एक एक जण दोघ जण या मतदान कर आलेत का, प्राधान्य द्यायला पाहिजे. सीआरसीला जो वेळ लागतो तो कोणालाही शॉर्टकट करता येत नाही. त्याच्यामुळे असं करू नका की बटन चालू केलं क्लोज झालं परत बटन बंद केलं असं काही होत नाही. त्याचा जो टायमिंग ठरलेला आहे तो टायमिंग तेवढा तो घेतोच. डेमोला वापरलेली आहे त्यामुळे आपण आधी सीआरसी करून घेऊया. क्लोज केलंय आता रिझल्ट केलाय सांगा ना. आता रिझल्ट पहिलं क्लोजचं बटन लावलं, त्याच्यानंतर रिझल्ट चालू झालेला आहे. रिझल्ट तो सर्व दाखवणार आहे. जी पहिल्यापासून जी प्रोसेस आहे ती मशीन नंबर वगैरे सगळ्या दाखवणार आहे आणि नंतर त्याच्या 16 कॅन्डिडेट दाखवलेले आहेत. तर 16 कॅन्डिडेटला प्रत्येकाला किती मत पडले ते रिझल्ट मध्ये दाखवतो आणि ते पूर्ण झाल्याशिवाय क्लिअर बटन दाबायचं नाही. आणि जरी दाबायचा प्रयत्न केला तर ते होत नाही. कॅन्डिडेट 1-0 मतदान आहे, 2-0 अशा पद्धतीने 3-4-5-6-7-8-9 कारण या मशीन मध्ये 16 कॅन्डिडेट सेट केलेले आहेत त्याच्यामुळे ते 16-16 मतदान दाखवणार आहे.
चारला शून्य दाखवतोय, चार पर्यंत आलो होतो आपण आता, शून्यला क्लोज केला, शून्यला क्लोज केलेला आहे. असा केर जो बी पाहे तो लॉन्ग डीप असतो. आणि शेवटी कॅन्डिडेट 16 आलेला आहे. आता प्रत्येकाच तो परत शून्य झालंय का नाही हे दाखवतो. बॅलेट दिलेलं आहे आणि मॅडम पहिलं मतदान दिलेलं आहे आणि ते सक्सेस झालेलं आहे. पूर्ण कुठल्या कुठल्या उमेदवारांना मतदान दिलंय त्याचं नाव आणि त्याचं चिन्ह हे सर्व स्लिपवर आलेलं आहे. स्लिप ती त्यांच्याकडे. बरोबर आहे ना? सर तुम्ही या स्लिप तुमच्या हातात मिळेल. जी जीला देऊ राहिले. जी दिलं का? येस येस जी दिलेलं आहे. बरोबर बरोबर आहे. स्लिप तुमच्या हातात घ्या. दाखवा जी दिलं. दाखवा. आता या ठिकाणी आम्ही स्लिप दिल्या त्यांना दाखवायला. तुम्ही द्यायचे नाहीत मदत. ऍक्च्युअली मतदानाच्या दिवशी द्यायचे नाही, फक्त दाखवण्यासाठी चाललेलं आहे. बेटाला दिलेला आहे. बेटा बी बी ला दिलेला आहे. बी ला दिलेला आहे. बी ची मतपत्रिका खात्याच्या दिसली दिसली झाली. ओके या सर तुम्ही या ना. लगेच बघा ते येत का? आलंय आलंय. बरोबर चिठ्ठी घ्या तुमची. चिठ्ठी दाखव. येणार पण नाही ते कंपार्टमेंट प्रेस करा ना. गरीब आला का? नको हे बघा. हे इथं बरोबर तुम्ही ज्याला मतदान देत त्याला इथं चला पुढे चला. थांबा थांबा एक मिनिट. एक मिनिट द्या. कशाला द्या? सगळ्यांनी बघा. हॉल सोडायचा नाही आहे. आता तपासणी करून सर्व तलाठी मंडळाधिकारी सर्व बेलो यांचे मी मनापासून राजू काय सांगायचे नाही तर सर्वांचे मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि 31 तारखेपर्यंत या मीटिंग मध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत विशेष सहकार्य तहसील कार्यालय अहमदनगर. धन्यवाद.